स्त्रीवत्स या सामाजिक संस्थेमध्ये 1986 साली एक लहान मुलगी दाखल झाली. तिला स्वीडनच्या एका दाम्पत्यानं दत्तक देण्यात आलं. तिला काही वर्षानंतर दत्तक घेतल्याचं सांगितलं. मागील 10 वर्ष तिचा शोध सुरूच होता. अखेरीस तिच्या सख्या बहिणीचा संपर्क झाला. त्या दोघींची तब्बल 32 वर्षानंतर भेट झाली आणि ती म्हणाली, हॅपी टू सी हर. ही कहाणी आहे बहिणीची भेट घेण्यासाठी स्वीडनहून पुण्यामध्ये आलेल्या नेहाची. लहानपणी आईने स्वीडनमधील एका दाम्पत्यानं दत्तक घेतलेली नेहा स्वीडनमध्ये स्थित असून पेशानं ती नर्स आहे. त्या दाम्पत्याने दत्तक घेतल्याचे सांगितल्यावर तिनं तिच्याकडे असणाऱ्या कागदपत्रावरून आईचा शोध सुरू केला. शोध घेत असताना तिला कायाकल्प संस्थेच्या भीमा वाघमोडे यांच्याशी संपर्क झाला. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या परिवर्तनासाठी काम करणाऱ्या वाघमोडे यांनीही तिला मदत केली. त्यानंतर त्यांनी नेहाला पुण्यात बोलवलं. कागदपत्रावरून त्या दोघी बहिणी असल्याचं सिद्ध झालं. दोघींनी भेटून आनंद व्यक्त केला. नेहाला भेटून आनंद झाला. नातेवाईक देखील संपर्क साधत नाहीत. बहीण हयात नसल्याचं आईनं सांगितलं होतं, मात्र ती आज भेटली याचा आनंद आहे. विशेष म्हणजे आपलं कोणीतरी आहे याचा जास्त आनंद आहे. तिच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही. तिनं सुखी आणि समाधानी असावी ही एकच अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया नेहाच्या पुण्यातील बहिणीनं व्यक्त केली. नेहा आणि तिच्या बहिणीची भेट घडवून आणण्यात आली याचं समाधान आणि आनंद आहे. 10 वर्ष नेहा सातत्यानं आईचा शोध घेत होती. त्यानंतर तिनं मला नोव्हेंबर 2018 संपर्क साधला. सुदैवानं लवकरच मला तिची बहीण सापडली. त्यानंतर नेहाला तिची बहीण पुण्यात आहे हे सांगितल्यानंतर तिला आनंद झाला. परंतु दुर्दैवानं तिच्या आईचे 10 वर्षापूर्वीच निधन झाल्याची तिची भेट होऊ शकली नाही. दिनांक 28 रोजी नेहा पुण्यात आली आहे.